भैरी भवानी प्रतिष्ठानच्या नूतन कार्यालयाचे वैभववाडीत उद्घाटन झाले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुंबई अध्यक्ष अभिजित राणे व आचरणे गावचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजी रावराणे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या वैभववाडीतील भैरी भवानी प्रतिष्ठानच्या नूतन कार्यालयाचे मंगळवारी उद्घाटन झाले. उद्घाटन कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली होती. कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जातील. हे कार्यालय तालुक्यातील गरजूंचं हक्काचं केंद्र असेल असं मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी व्यक्त केलं. या प्रतिष्ठानला सर्वोपरी सहकार्य राहील असं आश्वासन अभिजित राणे यांनी दिलं. ग्रामीण भागातील लोकांना माझ्याशी संपर्क करायचा असतो, परंतु त्यांचा संपर्क होत नाही. तर ते ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन आम्ही या श्री भैरी भवानी प्रतिष्ठान या कार्य जनसंपर्क कार्यालय म्हणून आपण इथे चालू केलेलं आहे. राज्य केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या शासकीय योजना तसेच या भागातील सांस्कृतिक कार्यक्रम, या भागातील क्रीडा रसिकांचे क्रीडा कार्यक्रम, तर ग्रामस्थांच्या अडीअडचणी या सर्व सोडवण्यासाठी एक केंद्र असावं, कुठेतरी एक आपल्याला सर्वांची सामूहिक बैठक असावी म्हणून आपण हे कार्यालय सुरू केलेलं आहे. चांगलं केलं पाहिजे या सकारात्मक दृष्टिकोनाने आपण या ठिकाणी इकडच्या आसपासच्या कंपन्यांमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या युनियनचा प्रभाव दाखवून देऊ. त्याचबरोबर इकडचे जे शोषित पीडित कामगार आहेत जे हातावर काम करत आहेत, वेगळे वेगळे इथे प्रकारचे कामगार असतील हातावरचे, त्या सगळ्या कामगारांना मिनिमम वेजेस काय आहेत, मिनिमम आता या गावचे लोक बरेचसे वंचित आहेत. या सरकारच्या नवीन नवीन धोरणं मिनिमम वेजेस असला पाहिजे. आता बरेच वर्तमानपत्रांचे पण कार्यालय आसपास आहे. आज मजेटिया वेज बोर्ड आलेलं आहे, पत्रकारांना आज मिनिमम वेजेस मिळत नाही. मजेटिया वेज बोर्ड अजूनपर्यंत पत्रकारांना लागू झालेला नाही. तर याचं सगळ्याचं आपण एक चांगला अवेअरनेस कॅम्पेन करू आणि जास्तीत जास्त माझा जो ओरा आहे तो कामगारांपुरतं मर्यादित आहे. मी कामगार नेता असल्या कारणाने मी कामगारांच्या विषयी जी काय अतुल रावांना आणि त्यांच्या पूर्ण चळवळीला आणि राजकीय भवितव्याला जी काही मदत लागेल, महाराष्ट्रामध्ये जवळपास 5-5.5 लाख कामगारांचं मी नेतृत्व करतोय.